नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नवी मुंबई महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षापासून तात्पुरत्या स्वरूपात नोकरी करणाऱ्या भूमिपुत्रांना कायमस्वरूपी करण्याचा ऐतिहासिक निर्णय बेलापूर विधानसभेचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतल्यामुळे असंख्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले। मुंबई महानगरपालिकेत एकूण 506 कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात नोकरी करत आहेत, त्यांना न्याय मिळत नव्हता, मात्र आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून तो मिळाला। पहिल्या टप्प्यात 163 आस्थापनातील कायमस्वरूपी झाले, उर्वरित काही महिन्यात होतील। खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय मिळाला हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले। यावेळी भाजपचे मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, मुंबई भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता गंगाळे, माजी नगरसेवक पवार उपस्थित होते। आता सध्या तरी 165 मुलांना त्याचा फायदा होणार आहे, आपण 506 नावं दिलेली आहेत आणि ती सुद्धा होणार आहे, आणि शिरकोटले कर्मचारी आहेत ते सुद्धा कायमस्वरूपी होणार आहे, अनेक लोकांना याचा फायदा होणार आहे। आमच्या इथे 20-25 वर्ष राहणारे जे बाहेरून आलेले असतील तरी ते आमचे भूमिपुत्र आहेत, आम्ही त्यांना भूमिपुत्रच मानतो, म्हणून ते पालिकेत काम करतात कर्मचारी 20-25 वर्ष, ते सुद्धा कायम झाले पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी, आणि शासनाने ती सुद्धा मान्य केलेली आहे। मी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला की 12वी डॅमची मुलं तुम्ही आमच्याकडे पाठवता आणि कायमस्वरूपी करायला लावता, मग आमची जी मुलं जी आहेत जी नवा मुंबईमध्ये पालिकेत 506 मुलं जी काम करतात 15-15-20 वर्ष, तर त्यांना तुम्ही का करत नाही? आमच्या 100% जमिनी या पिकत्या जमिनी होत्या, या काही मोकाळ रान नव्हतं की ते कशाला दिलं। एक 12वी डॅमची मुलं तुम्ही एवढी घेता तर आमची का नाही? त्यावेळी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं की प्रस्ताव ताबडतोब पालिकेने शासनाला द्यावा, आणि पालिकेने हा प्रस्ताव दिला, प्रस्ताव मंजूर होऊन मुख्यमंत्र्यांकडनं मी आणला, त्याच्यानंतर पुन्हा तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला गेला, कलेक्टर ऑफिस मधून सर्व मुलांची यादी मागवली, पूर्ण जमिनीचे पेपर गेले, ते ती छाननी झाली, त्याच्यानंतर 9 मुलं ही MIDCची आहेत तिथेही छाननी झाली, त्यांनी आपल्याला 9 मुलांचं परवानगी दिलेली आणि यांनी दिलेल्या अशा पद्धतीने पालिकेचे जे आपले आयुक्त आहेत राजेश नार्वेकर हे जेव्हा कलेक्टर असताना त्यांनी 12वी डॅमच्या मुलांचं केलं होतं, त्याचप्रमाणे आज आपला आज आदेश निघालेले आहेत की आजपासून आपली मुलं सुद्धा ही कायमस्वरूपी झाली असे आयुक्तांनी त्या ह्याच्यावरती सांगितले। जे आमची मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, यांची कुटुंब फार आशेने बघतात, गेली 15-15-20 वर्ष हे काम एका महिन्यात जर मी केलं तर ते करायला फार सोपं होतं, ते करायला पाहिजे होतं, ते केलं नाही, ते आपण आज ही मुलं आल्यामुळे आज शिरकोचे कर्मचारी आता कायमस्वरूपी होतील, शिरको MD बोललेले आहेत, परिवारचे आहेत, शिक्षक आहेत, वेगवेगळ्या आस्थापनावर असणारी जी लोक आहेत ती सुद्धा कायमस्वरूपी करा म्हणून माझी मागणी, आणि नक्कीच या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये यांचं सुद्धा काम, आता आमचं अधिवेशन आहे 27 तारखेला, त्या अधिवेशनामध्ये उर्वरित राहिलेलं आहे मुलांचं काम कधी होईल हा प्रश्न मी तिथे मांडणार आहे, मग लक्षवेधी असेल, कपुरवणी मागण्या असतील, जो मला अभ्यर्थ तिथे वापरता येईल त्या अभ्यर्थ्याच्या माध्यमातून या सभागृहात ती मांडणार आहे। काही एक महत्वाचा प्रश्न आहे, इतक्या वर्ष तुम्ही त्रास करताय आणि ही जी लोक आहेत जी आता टेम्पररी होती ती खूप त्रासली होती, त्यांना परमनंट होणं हे खूप महत्वाचं होतं, आज त्यांना तुमच्या मार्गाने न्याय मिळतोय, त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद आहे, मात्र आता ज्या पद्धतीनं त्यांनी इतक्या वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली तीच सेवा अविरत सेवा आणि प्रामाणिक सेवा ही परमनंट झाल्यानंतरही होणार आहे का? अशा प्रकारच्या काही सूचना तुम्ही त्यांना केल्यात का? मी सांगितलं जिथे आपण काम करतो तिथे प्रामाणिक राहणं फार गरजेचं असतं, प्रामाणिक राहिल्यामुळेच मी 3 आमदार इथे झाली, आणि प्रामाणिक राहून काम केलं नाहीतर तुम्ही आज तुम्हाला कायमस्वरूपी केलं आणि उद्या तुम्ही ड्युटीवर पोहोचलात नाही तर त्याला अर्थ नाही। नोकरी आहे फार तुम्हाला कष्टाने आणि मेहनतीने आणि माझे सगळे सोर्स वापरून रात्रंदिवस मेहनत करून ही नोकरी यांना मी कायमस्वरूपी आणून दिली आहे, यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ रावजी शिंदे, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
आणि राजेश नार्वेकर आमचे आयुक्त यांच्याकडे मनापासून धन्यवाद देते की एक महिन्यामध्ये हा रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे आणि पुढची 5-6 मुलं जी आहेत ती कायमस्वरूपी करून द्यावी, त्याप्रमाणे झुकमुची करून द्यावी, या पद्धतीने आम्ही पुढचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबा।